नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. 2025 पासून राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे तर ती पारंपरिक किंवा वर्णनात्मक आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो, तर या अशा स्वरूपाची ही परीक्षा होणार आहे. तर त्याचं जे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आहे तर ते नुकतंच राज्य लोकसेवा आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे प्रश्न कसे विचारले जातील, म्हणजेच मराठीमध्ये सांगायचं झालं तर रचना, प्रश्नांची रचना किंवा प्रश्नपत्रिकेची रचना कशी असेल, तर याचं शेड्यूल जे आहे किंवा याचं स्ट्रक्चर जे आहे तर ते आयोगाने जाहीर केलेलं आहे. तर त्याचा आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो आहे. वरती आपण लँग्वेजचा पेपर, लँग्वेजचे 2 पेपर, निबंधाचा 1 पेपर आणि GS चे 3 पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे. हा GS चा 4th पेपर आहे आणि GS चा 4th पेपर तुम्हाला माहितीच आहे की UPSC प्रमाणे हा इथिक्सचा पेपर आहे. हा इथिक्सचा पेपर जो आहे तर तो अनिवार्य आहे. याचे मार्क जे आहे तर त्या मुख्य परीक्षेच्या 1 मार्कमध्ये कन्सिडर केले जाणार आहेत आणि या 1 मार्कामध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार की नाही हे ठरवलं जाणार आहे. बऱ्याचशा लोकांना जो इथिक्सचा जो पेपर आहे म्हणजे GS4 जो आहे तर तो अवघड जातो, काही जणांना हा पेपर सोपा जातो. जर का समजला तर याच्यासारखा सोपा पेपर नाही आहे आणि जर का नाही समजला तर याच्यासारखा अवघड पेपर नाही आहे, कारण याच्यामध्ये केस स्टडी असतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चांगल्या प्रकारे किंवा पॉझिटिव्हली व्यक्त व्हायचं असतं, तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हा जो 4th पेपर आहे इथिक्सचा, तर हा पेपर आहे 250 मार्कांसाठी. याच्यासाठी 250 मार्कांसाठी तुम्हाला 3 तासांचा कालावधी आहे आणि जे उत्तराचं माध्यम आहे तर ते तुम्ही मुख्य परीक्षेला निवडल्याप्रमाणे मराठी किंवा इंग्लिशमध्ये उत्तराचं माध्यम असेल, तिसरी लँग्वेज तुम्हाला इथं चान्स नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मागाशी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाचं आहे. बाकीचे जे इन्स्ट्रक्शन आहेत, तर GS चे जे पहिले 3 पेपर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्याप्रमाणेच इन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. फक्त जो 8वा पॉईंट आहे, तर त्या 8व्या पॉईंटबद्दल आपण जरा थोडंसं डिटेलमध्ये ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, 8वा पॉईंट काय म्हणतो आहे. प्रश्न क्रमांक 1 अ, म्हणजे तुम्हाला मी खाली दाखवतो ते प्रश्न क्रमांक 1 अ काय आहे. प्रश्न क्रमांक 1 अच्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दामध्ये, लगेच मी तुम्हाला दाखवतो, काय अडचण नाही आहे. प्रश्न क्रमांक 1च्या उपप्रश्नाची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दामध्ये. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, त्याचे उपप्रश्न आहेत हे, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 30 शब्दामध्ये लिहायचं आहे. किती? 30 शब्दामध्ये. आलं लक्षात? समजलं? हे महत्त्वाचं होतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1 बी 1 क व प्रश्न क्रमांक 2 ते 6च्या उपप्रश्नाची उत्तरं 150 शब्दामध्ये लिहायची आहेत, तर प्रश्न क्रमांक 7 ते 12ची उत्तरं 250 शब्दामध्ये असावीत. ही जी शब्दसंख्या आहे मी तुम्हाला स्ट्रेस देऊन याच्याचसाठी सांगतो आहे, आयोगाने या नोटिफिकेशनमध्ये सरळ सरळ असं सांगितलेलं आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जेवढ्या शब्दात सांगितले तेवढ्या शब्दापेक्षा जास्त लिहिलं किंवा तेवढ्या शब्दापेक्षा कमी लिहिलं तर तुमचे मार्क्स कमी केले जाणार आहेत. ही गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुम्ही जेवढ्या शब्दात उत्तर सांगितलेलं आहे तर तेवढ्या शब्दात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहू नका, ते तुमच्या मार्कासवरती नक्कीच परिणाम करणार आहे. लक्षात आलं? प्रश्न क्रमांक 1 एच्या उपप्रश्नाची उत्तरं 30 शब्दामध्ये, प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचे उपप्रश्न आहेत तर याचे प्रश्न याचे उत्तर तुम्हाला 30 शब्दामध्ये लिहायचे आहेत. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 बी आणि 1 क, हा बी आणि हा सी याचे जे उत्तर आहेत तर ते तुम्हाला किती शब्दामध्ये लिहायचे आहेत, तर 30 शब्दामध्ये तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 2 ते 6 आहे, प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6 हे जे 5 प्रश्न आहेत, तर या 5 प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती तुम्हाला मात्र किती शब्दात लिहायची आहेत, 150 शब्दांमध्ये लिहायची आहेत. आणि प्रश्न क्रमांक 7 ते 12, प्रश्न क्रमांक किती बघत आहे, 7 ते 12, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 याची उत्तरं मात्र तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायची आहेत. म्हणजे हा जो पेपर आहे इथिक्सचा, हा पेपर तुम्हाला 2 टॉपिकमध्ये देण्यात आलेला आहे. सेक्शन एमध्ये 1 ते किती प्रश्न आहेत, 6, आणि सेक्शन बीमध्ये 7 ते 12 प्रश्न आहेत. म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील, 6 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी आहे. दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला केस स्टडी दिल्या जातील, केस स्टडीचे सुद्धा तुम्हाला 6 प्रश्न असतील आणि केस स्टडीचा प्रत्येक प्रश्न 20 मार्काचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथिक्सचा जे सेक्शन आहे, हा जो पेपर आहे, तर जो इथिक्सचा सेक्शन बी जो आहे तर हा पूर्णपणे केस स्टडीवरती आधारित आहे. आता हे केस स्टडी म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही इथिक्सचा अभ्यास करायला घ्याल तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की केस स्टडीजवरती प्रश्न कसे येतात. जर का तुम्हाला याच्यात रंगीत तालीम करायची असेल तर तुम्ही UPSCच्या मुख्य परीक्षेचा GS चा पेपर 4 म्हणजेच इथिक्सचा UPSCचा पेपर एकदा बघून घ्या. बऱ्याचशा अकॅडमीने, बऱ्याचशा क्लासेसनी त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून तुम्हाला चांगल्या दिलेलं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही बुरट्या सुरट्या क्लासचे मराठी ट्रान्सलेशनचे पेपर घेऊ नका. ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास आहे, ज्या
क्लासवाल्यावरती तुम्हाला चांगला विश्वास आहे तर त्याच्याच क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस विश्लेषण तुम्ही घ्या. कारण एक जर का प्रश्नातला शब्द चुकीच्या रीतीने ट्रान्सलेट केला असेल तर तुमचा अख्खा प्रश्नाचं उत्तर चुकू शकते, हे लक्षात ठेवा. प्रश्नातल्या कुठल्या शब्दाचा अर्थ काय आहे तर याची PDF जी आहे तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. इलॅबरेट म्हणजे काय, डिस्क्राईब म्हणजे काय, क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रश्नांचा मराठीत अर्थ त्याची एक PDF जी आहे तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. जर का तुम्हाला ती PDF हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा, ती PDF तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. ओके, लक्षात ठेवा हे 12 प्रश्न असतील आणि 12 प्रश्न तुम्हाला 250 मार्कांसाठी 3 तासात सोडवायचे आहेत. अजून एकदा सांगतो, इथिक्समध्ये 2 सेक्शन त्यांनी केलेले आहेत. सेक्शन A प्रश्न आहेत की जो सिलॅबसला अनुसरून असतील आणि सेक्शन B जो आहे त्याच्यामध्ये 6 प्रश्न आहेत तर ते मात्र तुम्हाला केस स्टडीवरती आधारित आहेत. लक्षात, आणि तो प्रत्येक प्रश्न 6 प्रश्न 20-20 मार्कांसाठी आहे, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. समजलं? याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील नवीसराखाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कोणता घटक जर का तुमच्या लक्षात आला नसेल, समजला नसेल, तर तेही ब्रीफ अँग्रीमध्ये तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा. VJC स्टडीचा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अनुषंगानं काही नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेले आहेत. नवीन इनिशिएटिव्हची माहिती तुम्हाला VJC स्टडीचा टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम हँडल आणि फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.